तर मित्रांनो इतला व्ह्यू, अरे बघितल्यानंतर पूर्ण नाही का थकवास, पूर्ण संपून गेला थकवा, असं इथला व्ह्यू आला. मस्त गाणे लावले, इंग्लिशी गाणे लावून दिले, समजत नाही काही घाटा, आणि चाललं आता आपण हिंगण घाटा, म्हणजे इंग्लिश गाणे रे. बकरी, हे बकरी ही माया आहे ना, हे बकरी पिल्ल आहे ना बकरी. नमस्कार, बसले आरामशीर. मित्रांनो ट्रकवाल्यानं आपल्याला या गावात सोडलं, आपल्याला या प्रकार असं इथला गाव आहे. लावासा लावासा स्टेट जायचं ना, लिफ्ट देऊ का, लिफ्ट लिफ्ट येऊ का. मी कुठपर्यंत चालले पुढं नाही, मला लावासा पर्यंत जायचं आहे. ठीक आहे चालते, किती किलोमीटर आहे हा, चालते तिथपर्यंत, तिथून नंतर मी पुढं मग बघतो दुसरी लिफ्ट. ठीक आहे चालते, धन्यवाद. माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी असंच लिफ्ट घेऊ घेऊ प्रवास करत असतो. मित्रांनो आपले तिसरी लिफ्ट भेटली आहे, काकांनी दिली आपल्याला. एक दीड तासानंतर आपल्याला लिफ्ट भेटली आहे तिसरी. लावासा इथून जवळपास 24 किलोमीटर आहे ना, हो का. नाही मी या गावावर एक बोर्ड बघितलं 24 दाख. आता हे गाव तिथे चालतो, तुम्ही चालतो. इथपर्यंतच आहे का, हां 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 ठीक आहे. अजून मी 4 किलोमीटर पुढे आहे, हो का. बघतो मी भेटेल तर कुणी. तर मित्रांनो आपल्याला इथपर्यंत काकाने सोडलं आपल्याला, धन्यवाद काका. धन्यवाद, ठीक आहे चला. बघतो मी पुढून लिफ्ट मी. मित्रांनो आपलं हे मोठा गाव आहे, मोठा गावापर्यंत आलो आपण. आता पुढून नाही का, इथून नाही का जवळपास लावासा 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर राहिलं बाकी, हे थोडं आतमध्ये आहे त्यामुळे लिफ्ट भेटणं मुश्किल आहे आणि कसं कमी प्रमाणामध्ये गाड्या भेटतात तुम्हाला. हे गावा मित्रांनो छोटं असतं आणि गावात येण्याची मजाच खूप अलग असते. आणि हे मुळशीमध्ये गाव आहे ना, गाड्या खूप कमी भेटतात. बघू आता कोणी लिफ्ट दिलं तर जाऊ आपण पुढं. जात्या वेळेस लवकर निघा लागणार आपल्याला. आणि शनिवार रविवारी सगळ्यात जास्त लिफ्ट भेटतात. आणि आज मंगळवार, आज एवढं काही हे नाही, कोणी येणार नाही, वर्किंग डेला कोणी येत नाही. पार्ले आहे का, द्या बरं. फोन पे करू का, कोण आहे पार्ले, ते दोन पार्ले, ते 5-5 का, दोन द्या 5-5. बर काय चालू नाही, माझं यूट्यूब चॅनल आहे. हा मी चाललो ते जावा साल शूटिंग करत चाललो. तर मित्रांनो दोन पार्ले घेऊन ठेवले, तिकडं काही ऑप्शन नसले तर दोन पार्ले आठ दिवस काढायचा होता असं विचार चालला. नाही राहू शकते तिकडे, लावास म्हटलं तरी एक ना एक हॉटेल असायलाच पाहिजे. पण असं कसं वर्किंग डे आहे ना, तर संडे सॅटरडे समजा सुट्टीचा दिवस नाही ना, संडे सॅटरडेला राहू शकतो. बघू यार मस्त गाव आहे छोटं, काय म्हणतं का गाव बसलाय. नमस्कार, बसले आरामशीर, करा आराम. म्हातारपणाचं दिवस आपले पण येणार काही दिवस वर्षानंतर. हे बघा मस्त लय दिवसानं बघायला भेटतं आहे. आपल्याकडं असते खासर म्हणतात आपल्याकडं विदर्भात. मंदिर पण आहे तिकडं, मग ते भजन चालू काहीतरी कार्यक्रम आजी बाई बसलो. इकडे लवाडे आहे, कोडावडे आहे, खरावडे आहे, आंदगाव आहे,
हे पूर्ण नाही का आता इकडं आहे, पण आपलं नाही का इथं लांब असंच गाव दाखवत नाही, 17 किलोमीटर आहे. मला नाही का आता लिफ्ट भेटते का नाही भेटत, कारण इकडं असे ॲटो रिक्षा वगैरे असतात, पण थोडा वेळ मी पैदल चालतो. लावासाला येणं साधी गोष्ट नाही, कारण थोडं प्रायव्हेट गाड्या पण नाही, हे असे ॲटो असते. पण आपलं चॅनलचं नाव आहे लिफ्ट प्लीज, तर आपण लिफ्ट घेऊनच जाणार, असं जाणार नाही. ते इमर्जन्सीमध्ये ठीक आहे, कधी कधी पैसा पण द्यावा लागते, तसं ते आपल्याकडे वेळ आहे, येत्या वेळेस करू आपण त्या गोष्टी. भूक आता कोण थांबते, तर भूक लागली यार, जम भूक लागली रे बा. लावासा लिफ्ट आहे ना, अरे हे आहे वाटते तुमच्या लक्ष. तुम्ही कुठे पण चालले? लावासा. मला पण लावासाच जायचं होतं. तुम्ही घेऊन बसतो काय? अरे बघा ना पुढं बघा ना. नाही तुम्हाला बसता येणार नाही, अडचण होणार नाही. नाही बसा, बसू का? नाही मी पण लावासाच चाललो, माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी माझं चॅनलचं पण हे आहे लिफ्ट घेऊनच जायचो ना. तर एक मिनिट मी मोबाईल. मित्रांनो काकाने लिफ्ट दिली आपल्याला आणि असे मदत करणारे लोक खूप फार भेटतात, कमी भेटतात. बोकड्या ए पिल्ली बकरी, हे बकरीची माया आहे ना, हे बकरीची पिल्ल आहे ना बकरी. आणि इकडं हॉटेल बघा स्टे करण्यासाठी. ते कोणतरी आहे वाटते. एक नंबर हे इथं लिहून आहे. इकडं भूगाव आहे, पानशेत बी आहे, इकडून जात आहे ते वाटतं. इकडे मस्त आहे. तुमच्या आहे का तुम्ही? ते पाठी त्यांच्या आहे का? हां तेच म्हणलं, मला दिसत नाही मग म्हणलं. एक नंबर, थंड थंड वातावरण वाटत आहे, कारण की आपण एका निसर्गाच्या साधिन्यामध्ये आलो मित्रांनो. त्या हिंजवडीमध्ये थोडंसं आहे ते थेबीच निसर्गाचं साधिन्यात आहे, पण हे थोडं आपण आलो आहे 100% साधिन्यामध्ये आलो आता. मस्त गाणे लावले, इंग्लिश गाणे लावून दिले, समजत नाही काही घाटा, आणि चाललो आता आपण हिंगण घाटा म्हणजे इंग्लिश गाणे. हिंदी गाणे लावलं ना तर पॉझिटिव्ह गाणी असेल तर ठीक आहे, आपलं थॉट प्रोसेस. गाड्या खूप कमी चालत आहेत, लवकर निघायचं आपल्याला. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. तर मित्रांनो आता आपण लावासा सिटीमध्ये आतमध्ये आलो मित्रांनो, आणि सॉरी मित्रांनो मी तुम्हाला नाही का वरचा व्ह्यू नाही का आपला गोप्रो नाही दाखवू शकलो, कारण तर नाही का आपला गोप्रो बंद पडला होता, त्यामुळं असा व्ह्यू बघा इथला खतरनाक. हॉटेलच हॉटेल इकडं मस्त. आता नाही का हेडफोन लावले आणि गायने ऐकून चाललो. मी पण पहिल्यांदा येतो मित्रांनो लावासामध्ये, तर मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण करा ब्लॉगच्या माध्यमातून. आता इथून 3 किलोमीटर आहे म्हणते ते नदी वगैरे, तर कोणी लिफ्ट दिलं तर बरू. आणि येणारे जे टू व्हीलरने येतात ना मित्रांनो, ते जवळपास डबल सीट येत आहे नंतर ट्रिपल सीट, त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. या प्रकारचं आहे ते. मित्रांनो हे सगळे बंगले, हे सगळे हॉटेल, सगळे रेस्टॉरंट माउंटेनवर बांधल्या गेल्या,
जबरदस्त व्यू है। सर एक अंतरी गाड़ी है रे बाबा, लिफ्ट है रे बाबा, एक लिफ्ट ना मित्र, चार चार बाहर निकल तो आप लोग इतना लावासा सिटी ले महाग है बाबा। ये बघा इथे काय म्हणते पार्किंग चार्जेस, पार्किंग चार्ज बघा, टू व्हीलर 200 रुपये आहे, फोर व्हीलर 500 रुपये आहे आणि हेवी व्हीकल 1000 रुपये। या भोका बोकड्या ए पिल्ली बकरी, बकरीची माया आहे ना, हे बकरीची पिल्ले आहे ना बकरे। आणि इकडं हॉटेल बघा स्टे करण्यासाठी, एक नंबर है इथं काही लिहून आहे। इकडं भूगाव आहे, पानशेत भी आहे, इकडून जाता येते वाटतं इकडे मस्त। तुमचं आहे का तुम्ही ते पाठी मग त्यांचं आहे का? हां तेच म्हणलं, मला दिसत नाही मग म्हणलं। मित्रांनो आता आपण त्या ब्रिज जवळ आलो, आपण हेच लावासाचा जबरदस्त व्ह्यू दिसते इथून बघू। इव्हनिंगच्या वेळेस चांगला वाटेल इथला व्ह्यू, पण आपल्याला परत जायचं आहे तुला, मग तुम्हाला तर माहिती असं आत्ता प्रॉब्लेम गाड्याचा प्रॉब्लेम आहे, इकडे लिफ्ट भेटत नाही काही नाही। इथला व्ह्यू आहे जबरदस्त, हे बघा मित्रांनो कसं व्ह्यू आहे, भारी वाटतं। तर मित्रांनो हे बघा, हे नदी आहे मित्रांनो, मोठा नदी, मोठा नदीचाच काठी मित्रांनो, हे पूर्ण लावासा सिटी बसले मित्रांनो, असं इथलं व्ह्यू आहे जबरदस्त। मला खूप आवडलं, थोडं याला तपलीक झाली, थोडं त्रास झाला, तरी पण पूर्ण त्रासाचा नाही का थकवा इथं निघते इथं आल्यानंतर, इथला व्ह्यू बघितल्यानंतर। तर तुम्ही पण या मित्रांनो, मला असं वाटते की तुम्ही बऱ्याच लोकांना तुम्ही हे बघितलं असेल, मान्सून सीझनमध्ये इथला व्ह्यू जबरदस्त ॲमेझिंग इथला राहणार, जबरदस्त असणार इथला। पण समरमध्येचा कुठला व्ह्यू बघा असेल इथलं भारी वाटते। हे बघा ह्या मोठ्या मोठ्या काय लावणं टँक वॉल, तर मित्रांनो इथला व्ह्यू अरे बघितल्यानंतर पूर्ण नाही का थकवाच, पूर्ण संपून गेला थकवा असं इथला व्ह्यू।